इगतपुरीचे आमदार हिरामण खुसकर यांचा इगतपुरी तालुक्यात भातपीक नुकसान पाहणी दौरा सुरू असताना वैतरणात धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास खुसकर यांनी भेट दिली. यावेळी या केंद्रात फक्त 4 डॉक्टर होते, तर डॉक्टर बुधा लसगे 1 तारखेपासून गैरहजर असल्याचं आढळून आलं. मात्र हजेरी पुस्तकावर त्यांच्या सह्या दिसून आल्या. या प्रकरणी आमदार खुसकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत चांगलेच फैलावर घेतले. डॉक्टरांसह अनेक कर्मचारी उपस्थित नसताना हजेरी पुस्तकावर सह्या दिसून आल्यानं त्यांनी याबाबत जिल्हा रुग्णालयात कळवून आदिवासींची फसवणूक करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार खोसकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवलेल्या रजिस्टरची आणि शेरेबुकची पाहणी केली असता शेरेबुक बनावट असल्याचं आढळून आलं. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. यावेळी या केंद्रात परिचारिका मंदा कराटे, लीना नेमाडे, सुपरवायझर एम बी ताकाटे, समाधान जाधव आदी कर्मचारी आढळून आले. येथील आरोग्य केंद्रात 23 कर्मचारी नियुक्त असताना केवळ मोजकेच डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित राहतात. औषधांचा तुटवडाही कायम असतो अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.